तर अशा प्रकारे आम्ही मित्रांनो जायफळ घेतलेलं आहे आणि आता आमची सवारी पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे। माझे मित्र हे हा व्हिडिओ बघत असतील जे इथून पास आउट झाले असतील त्यांनी प्लीज एकदा इथे तर मित्रांनो आम्ही पुण्याहून निघालेलो आहोत चिपळूणकडे। चिपळूणमध्ये आम्हाला जायचं आहे सावर्डेला। चिपळूणपासून 14 किलोमीटर सावर्डे नावाचं गाव आहे आणि तिथून थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर गोवा पनवेल हायवेवरती थोडंसं आत 7 किलोमीटर साधारण गेल्यानंतर खरवते नावाचं गाव आहे आणि तिथं आहे SP कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी दापोली युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज येतं। तर साधारण कोकणात जातानाचा प्रवास घाटातली मस्ती मज्जा पाऊस आणि दरड कोसळण्याचे काही प्रकार अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। साधारण हा पहिलाच घाट या ठिकाणी चालू झालेला आहे। तर बघत आहात तुम्ही कसा प्रचंड पुढे डोंगर आहे आणि घाट सेक्शन सुरू झालेलं आहे। तर अशा प्रकारे मजल दर मजल करत आम्ही पोचणार आहोत SP कॉलेजला आणि तिथले काही किस्से त्या ठिकाणी असलेला 350 एकरांचा परिसर कॉलेजचा एकंदरीत आभार ग्राउंड आणि सर्व काही आपण बघण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न फर्स्ट टाईम करत आहोत। हा पहिलाच व्लॉग असेल मित्रांनो। पाऊस असला म्हणजे हो जाएगा सफर आसा चलो साथ चल कर देखे कुछ तुम बदल कर देखो कुछ हम बदल कर देखे। दोस्तों कुछ भी नहीं दिख रहा है तर आपण आलेलो आहोत कोकणात कोकणात चिपळूण आणि आता चाललेलो आहोत पुण्याला पाया कुंभारली घाट आणि खूप सारा पाऊस आहे खूप सारा खूप म्हणजे अतिशय व्हॉट एन एक्सपिरियन्स यू 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 अगदी जबरात वाटत आहे दोस्तो दोस्तानो काय चाललंय बघा हा नजारा हाय कुठला घाट कसला नजारा आहे काय हे कसलं धुकं आहे इकडे दरी आहे कितीतरी खोल कितीतरी 1000 फूट खोल पूर्ण असं एवढं धुकंचं सावट आहे ना काही दिसत नाही आहे एवढं 10 फुटावरती काय आहे माणूस ते देखील दिसत नाही जबराट वाटते ना राहत असणार ना नाही तर नसेल राहत कोण
सडले ना आहे काही तरी आणि मग घाटानंतर आमचा प्रवास पुढे तसाच कॉलेजकडे सुरू राहिला. पाऊस तर कमी झालेला पण कमी पावसाबरोबर जे धुक्याचं वातावरण होतं ते मात्र कमी झालेलं नव्हतं. अगदी 10 फुटावरचा देखील ऑब्जेक्ट आम्हाला क्लिअर दिसत नव्हता, त्यामुळे वायपर आणि AC जर 5 मिनटासाठी नव्हे 1 मिनटासाठी जरी बंद केला तरी पुढचं पूर्ण जे आहे स्क्रीन ती पूर्ण धुकामय होत होती, काहीच दिसत नव्हतं. हे तुम्ही बघू शकत असाल. खूप छान वाटते, कॉलेजच्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. साधारण 4 वर्षानंतर मी परत या कॉलेजला येत आहे. एरिया आपण फिरल्यानंतर डायरेक्ट लाखेबागेत जाणार आहोत आणि त्यानंतर आपण कॉलेजचा जो काही प्रेमायस आहे तो बघून परत ग्राउंड बघून आपण आपलं प्रस्थान परत रिटर्न पुण्याला या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आम्ही आले आहोत SP कॉलेजमध्ये. हे आहे लाखी बाग आणि हे आहे जायफळ. जायफळ पहा कसं असते आत ना. यस, ओपन इट. दिस इज द जायफळ. त्याच्यावरचं कवर असतं. अतिशय सुंदर निसर्गाने केलेली डिझाईन आहे. लेट्स सी, ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं एक जायफळाचं फळ असतं जे आपण भाजीमध्ये मसाल्यांमध्ये उपयोगात आणतो ते जायफळ. अशा प्रकारे इथं खूप प्रकारची स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स या ठिकाणी आहेत. तिथं आम्ही आलेलो आहोत SP कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर खरवते तालुका चिपळूण. आणि हा आहे प्रथमेश माझा मित्र. आणि विविध प्रकारचे या ठिकाणी हे जायफळचं झाड आहे. इथे सुपारीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. तर असं अतिशय नयनरम्य दृश्य आहे हे. आणि असा 350 एकराचा परिसर जो आहे तो SP कॉलेजचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बागा आहेत आणि या ठिकाणी खूप छान वाटतं. जर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर हा विषय घेऊन जर डिग्री कम्प्लीट करायची असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही या. इथं बरंचसं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळेल आणि खूप छान परिसर देखील आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. लाखेबाग झाल्यानंतरच आता आपण लाखेबागेच्या डाव्या बाजूलाच असलेला जो वायनरी प्रकल्प आहे त्याला सध्या तरी कुलूप आहे. आपण बाहेरूनच हा वायनरी प्रकल्प बघत आहोत. तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन ह्या तयार केल्या जातात, जसं की जामूनपासून वाईन. या ठिकाणी तुम्ही हा बोर्ड बघू शकत असाल. तर हा जामून वाईन आहे. तर त्याचं जे काही प्रोसिजर आहे ती या ठिकाणी लिहिली आहे. तर या ठिकाणी जे फूड टेक्नॉलॉजीची मुलं असतात त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज इथून मिळतं. आणि इथं आहे मँगो वाईन. मँगो आणि जामूनपासून देखील वाईन केलं जातात. ज्यावेळी हा प्रकल्प इथे झाला त्यावेळी आम्हाला कळलं. आणि रेड वाईन असं वायनरी देखील इथे आहे आणि अतिशय सुंदर असं परिसर. तर अशा प्रकारे आम्ही मित्रांनो जायफळ घेतलेलं आहे आणि आता आमची सवारी पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. तर SP कॉलेज पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, इथला एरिया दाखवण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर आणि सुरेख असं कॉलेज आहे. एरिया देखील खूप छान आहे. तर मी तुम्हाला गाडीतून काही हायलाइट्स दाखवण्याचा प्रयत्न करेन. नक्की बघा. लेफ्ट साईडला आपले जे आहे ती लाखीबाग दिसत आहे आणि लाखीबाग येतो ना आपण आता सरळ पुढे चाललेलो आहोत. पुढे जाताना इथं चिकूची बाग देखील आहे. पूर्ण एरिया जो आहे तो 350 एकरचा एरिया आहे. लेफ्ट साईडला चिकूची बाग बघत असाल आपण आणि राईट साईडला जर बघितलं तुम्ही तर सीडलेस लेमन
सीडलेस लेमनची या ठिकाणी बाग आहे। तर असा बराचसा परिसर आहे। समोर जर आपण गेलात तर तिकडे वेगवेगळ्या आंब्याच्या व्हरायटीज आहेत आणि त्याचबरोबर इथे झेंडूची फुलं वगैरे देखील लावलेली आहेत। त्याच प्रकारची जी कोकणात आणि आपण म्हणू शकतो की पश्चिम जो घाट आहे, पश्चिम किनारा आहे, त्या पश्चिम किनाऱ्यालगत असणारा जो काही पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये ट्रॉपिकल ज्याला आपण म्हणतो ते जे ट्रॉपिकल प्रकारचं वातावरण आहे। तर या ठिकाणी पुढे ह्या काही छोट्याशा बिल्डिंग आहेत, इथं पोल्ट्री फार्म देखील चालतो। कॉलेजची मुलं लास्टच्या सेमिस्टरला त्यांना प्रोजेक्ट असतात, तर हा पोल्ट्री फार्मसाठी काही प्रोजेक्ट आहेत, काही मशरूमसाठी प्रोजेक्ट आहेत। तुरंत लेफ्ट साईडला आपण बघू, इकडे जिमचा वगैरे एरिया आहे आणि इकडे बॉयज हॉस्टेल्स एरिया आहे। खूप लांबपर्यंत बॉयज हॉस्टेल एरिया आहे, त्याचबरोबर तिकडे मेस देखील मुलांसाठीचे आहेत, शिक्षकांसाठी राहण्यासाठीच्या सोयी तिथे आहेत। इथून कॉलेजच्या परिसराला सुरुवात होते। इथून लेफ्ट साईडला तुम्ही जो बघत आहात तो कॉलेजचा वरती परिसर आहे, इमारत आहे, खूप चांगल्या प्रकारचा स्टाफ या ठिकाणी आहे। तर आपण आता आज जाणार आहोत कॉलेजमध्ये। दिस इज वी आर एंटर्ड युअर कॉलेज, स्टाफ आहे। खूप छान वाटते, कॉलेजच्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। साधारण 4 वर्षानंतर मी परत या कॉलेजला येत आहे। अशा प्रकारे आता रिटर्न आपण चाललेलो आहोत कॉलेजमधून। मित्रांनो, अक्षरशः 4 वर्षानंतर पहिल्यांदा कॉलेजला भेट देतोय। एवढं छान वाटतंय, सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सर्व जागा झाल्या। या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला जे कॅन्टीन दिसतंय ते आप्पाचं कॅन्टीन, तिकडचं ते सहा दिसतंय ते सावंत गावाचं कॅन्टीन, आणि हे जे तुम्हाला दिसतंय समोरचं ते आहे आप्पांचं कॅन्टीन। आप्पाचा वडापाव खूप फेमस असायचा आणि मग त्याच्या चर्चा खूप चालायच्या। इथे नवीन आरती काहीतरी घडते लेफ्टला, सह्याद्री निसर्ग पटेल, ठीक आहे। हे आहे ग्राउंड मित्रांनो, अतिशय भव्य ग्राउंड, अतिशय भव्य। आपण एक राईड करूया या ग्राउंडवरून, तुम्हाला आयडिया येईल किती मोठं आहे। खूप मोठ्या टुर्नामेंट्स वगैरे, युनिव्हर्सिटी लेवलच्या टुर्नामेंट्स देखील या ग्राउंडवरती भरतात। खूप असं प्रशस्त ग्राउंड आहे। वर्षाच्या खूप चांगल्या वाईट आठवणींचा एक फोटो म्हटलं तरी चालेल, आठवणींची फोटो फ्रेम या ठिकाणी आम्ही घेऊन गेलेलो 4 वर्षांपूर्वी। आणि परत 4 वर्षानंतर इथं आल्यानंतर ज्यावेळी त्या एक एक आठवणी, एक एक क्षण आणि एक एक घटना त्या त्या ठिकाणी गेल्यावर आठवायच्या, तेव्हा सगळी उजळणी झाली, सगळे मित्र आठवले, सगळ्या मैत्रिणी आठवल्या, सगळ्यांची गप्पा टप्पा मस्ती सगळ्या गोष्टी आठवल्या। हे डिप्लोमा कॉलेज, इथं 26 जानेवारी 15 ऑगस्टला कार्यक्रम व्हायचे। प्रथमेश तर पहिल्यांदाच आलेला आहे कोकणात, पहिल्यांदा याच्या आधी कोकणात आलेला पण उन्हाळ्यात पावसाळ्यात पहिल्यांदाच, त्यानं पहिल्यांदा कोकणाचा एवढा निसर्गरम्य आणि फुललेला बघितला। मंजिल की बात फुर्सत में करेंगे, आज सफर की बात करते हैं। मंजिल से भी खूबसूरत है राह ए सफर, हर कोई मशगूल है सफर में, यहाँ आने के लिए कोई जाने के लिए, कोई शौक से कोई कमाने के लिए। आदत बुरी लगती है तुम्हारी, बीच मंझधार में न छोड़ा करो किसी को डूब जाने के लिए। अरमानों का बोझ थोड़ा हल्का ही लेकर चलो, यूं ही जिंदगी का सफर आसान नहीं होता।
बुझे से ख्वाबों को सुलगाओ फिर से, वक्त हर बार मेहरबान नहीं होता। अक्सर भटक जाते हैं लोग यहाँ सफ़र में, एक हम सफ़र भी होना चाहिए जिंदगी की डगर में। अधूरे ख्वाब पूरे कहाँ, कौन पराया कौन अपना यहाँ। शुरू ही हुआ है सफ़र अभी, जाना है मुझे यहाँ से वहाँ। यह कैसा धमाका है आसमान से लाकर जमी पे, किसी को बड़े जोर से पटका है, लगता है आज फिर से कोई राही सफ़र में भटका है, कोई राही सफ़र में भटका है।